नोटीस आली असेल, मी काही बघितली नाही, माझ्या ऑनलाईनवरती आली असेल कदाचित, परंतु ती एक औपचारिकता आहे. त्यांनी आमच्या 40 लोकांना व्हीप बजावला जो बेकायदेशीर आहे, आणि आम्ही त्या 16 लोकांना व्हीप बजावला तो कायदेशीर आहे. आणि ह्या सगळ्या कायदेशीर बाबी तपासल्यानंतर विधानसभेच्या नियमाप्रमाणे कोणाचा व्हीप त्या ठिकाणी मानावा, म्हणजे तीन गोष्टी याच्यामध्ये. एक आहे की अध्यक्षाच्या निवडीकरता बजावलेला व्हीप, विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी बजावलेला व्हीप, आणि तत्पूर्वी 16 आमदारांना केलेलं प्रतोद आणि डिस्क्वालिफिकेशन. ह्या तीन गोष्टीच्या संदर्भामध्ये एक गोष्ट सुप्रीम कोर्टात राहणार आहे, आणि ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ह्या त्या ठिकाणी विधानसभेमध्ये कायदेशीर बाबी तपासल्या जातील. आणि मला खात्री आहे की आमच्या 40 आमदारांना त्या ठिकाणी काही कारवाई होऊ शकत नाही. जी काही कारवाई व्हायची ती उर्वरित लोकांवर होईल. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.